नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आरटीआय कार्यकर्ता सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास अजूनही अधांतरीच. आरोपींना शिक्षा होण्यासाठी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट फोरमची मुंबईत निदर्शने. मकर संक्रांती दिनी दक्षिण भारतीयांचा पोंगल मुंबईतही साजरा. एनटॉपिंगमध्ये आमदार तामिल सेल्वन यांच्या विशेष आयोजनाने पोंगल सण साजरा. ग्रामीण आदिवासी महिलांच्या स्वयंरोजगाराला उत्तेजन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईतील बँड्रा बीकेसी ग्राउंडवर 17 ते 29 जानेवारी दरम्यान महालक्ष्मी सरस महोत्सवाचे आयोजन. खरार नाट्य आणि तत्वज्ञानाचा संगम असलेल्या युएस ट्रूली सिक्रेट सँटा कादंबरीचे मुंबई प्रेस क्लबमध्ये प्रकाशन. आणि 1238 कोटींवरून 438 कोटींचा पनवेल महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प मंजूर. घसरलेल्या अर्थसंकल्पाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला 8 वर्ष उलटून गेलेत. तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाहीये. त्यामुळे या विरोधात आरटीआय ऍक्टिव्हिस्ट फोरमने मुंबईत निदर्शने करून सतीश शेट्टी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर फोरमच्या वतीने इतर विविध मागण्याही निदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या आहेत. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज 8 वर्ष उलटून गेले, मात्र अजूनही त्यांच्या हत्येचं कारण अस्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातील या आरटीआय कार्यकर्त्यावर अन्याय होऊनही अद्याप त्याला न्याय न मिळाल्याने आरटीआय ऍक्टिव्हिस्ट फोरमच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात लढा उभारण्यात आला. आपल्या भावाच्या हत्येचं गूढ लवकरात लवकर उघडून त्याला न्याय मिळावा अशी मागणी सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केली. न्यायाचं असं असेल की मी आता इथे एकंदरीत जी चर्चा झाली की सतीश शेट्टीचं काय झालं हा प्रश्न माझ्या आरटीआय मित्रांनी उचललेला आहे. पण सतीश शेट्टींचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सतीश शेट्टींचं हे कोणी केलं हेही सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न हा आहे की सतीश शेट्टींचं हे ज्यांनी केलं त्यांचं नाव कोण घेणार? CBI घेणार का न्यायपालिका घेणार का गव्हर्नमेंट घेणार? तर ते कोणीच घेणार नाही, कारण की जो माणूस इन्वॉल्ड आहे तो इतका धनाढ्य आणि इतका कनेक्टेड आहे की त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही आहे. कमीत कमी ज्युडिशरीमध्ये जे काही थोडं विश्वासार्ह राहिले त्याचा वापर करून CBIला फोर्स करणार आहे की कुठल्याही पद्धतीने त्यांनी खऱ्या मारेकऱ्यांना बुक्समध्ये आणावं आणि त्यांना प्रॉसिक्यूट करावं. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांना न्याय मिळावा या मागणीबरोबरच इतरही मागण्या फोरमच्या वतीने यावेळेस निदर्शनातून सादर करण्यात आल्या. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात अशी विनंती फोरमचे अध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी केली. शेट्टी यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही आरोपींना अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडलं. पण महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रकरणात ज्या पद्धतीनं खटला उभा राहायला पाहिजे होता तो खटला उभा राहिलेला नाही आहे. प्रत्येक वेळी CBI आणि इतर जी यंत्रणा आहेत ह्या जेव्हा चार्जशीट दाखल करतात त्याच्यामध्ये अनेक विसंगती असते. एकूणच आरोपी खरे आरोपी महत्त्वाचे आरोपींना पर्यंत पोलीस किंवा CBI पोहोचलेलं नाही आहे. हा एक महत्त्वाचा आमचा अजेंडा आहे की सतीश शेट्टी प्रकरणात न्याय मिळायला हवा. आमचा कार्यकर्ता होता तो, त्याला कुणी मारलं, खरे आरोपी कोण आहेत, कोण त्याच्या मागचं मास्टर माइंड आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी. आणि राज्याचं मुख्य माहिती आयुक्तपद अजूनही रिकाम आहे. गेली 8 महिने त्या पदावरती कुणाचीही नियुक्ती झालेली नाही आहे. आमची मागणी असेल की त्या पदावरती तात्काळ नियुक्ती व्हावी. IAS ऑफिसर न्याय करू शकत नाही, त्यामुळे ह्या मुख्य माहिती आयुक्तपदी न्यायाधीशाची नेमणूक करावी अशी आमची मागणी आहे. आणि चौथी आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की हा कायदा सगळा झाला, सगळे आदेश झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत, सगळ्यांनी आदेश दिलेले आहेत. ते आदेश असे आहेत की ज्या कोणी सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल जी काय माहिती आहे त्यांच्या एकूणच योजनेबद्दलची ती माहिती त्या त्या यंत्रणांनी आपल्या वेबसाईटवर टाकणं आवश्यक आहे. पण गेल्या अनेक काळापासून हे वेबसाईट अपडेट झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे माहिती उपलब्ध होत नाही आहे. त्या माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांना द्यावेत. सतीश शेट्टी हत्या प्रकरणाची CBI चौकशी ही सुरू आहे, मात्र ती कुठपर्यंत आली आहे हे आम्हाला कोण सांगणार असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन जॉईंट ऍक्शन कमिटीचे संयोजक व आरटीआय कार्यकर्ते विश्वास उटगी यांनी यावेळी उपस्थित केलाय. सतीश शेट्टी हे अत्यंत महत्त्वाचे आरटीएचे कार्यकर्ते होते. माहितीच्या अधिकाराचा त्यांनी कसा वापर करावा याचे उत्कृष्ट धडे दिले, पण त्यांचा बळी घेण्यात आला. आज 7वा वर्धापन मृत्यू स्मृती दिवन आहे. 2010 साली आणि आज 2018 आपण या संदर्भामध्ये एकूण CBIपर्यंत ही केस आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, प्रोब चालू आहे असं ऐकण्यात येतं. पण प्रोब कुठपर्यंत आहे सांगणार की नाही आम्हाला? आज आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत,
आम्ही आर टी ॲक्टिव्हिस्ट फोरम स्थापन केला आणि या सामान्य माणसाच्या भूमिकेतून आज आम्ही या देशाची लोकशाही वाचवण्याकरता, या देशाची घटना ही लोकांकरता राबवली जावी याकरता, आर टी एचा योग्य वापर व्हावा याकरिता आणि सतीश शेट्टी पुन्हा निर्माण होऊ नये याकरता आम्ही ही चळवळ संघटित केलेली आहे. आणि आम्ही पुढचा कामकाज या महाराष्ट्रामध्ये चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर नेमायला मुख्यमंत्री आणि गव्हर्नरना आणि सर्व संबंधित अथॉरिटीजना का वेळ लागतो असाही जाहीर सवाल विचारतो. कॅमेरा वुमन सुचितासह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.